नमस्कार मी रहमान आरसीएनच्या सुपरफास्ट ट्वेंटी मध्ये आपले स्वागत नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत मी दीक्षा भावे कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्याच्या दृष्टीने शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्ताल अमरावतीच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले या प्रसंगी आमदार सौ सुलभाताई खोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त विक्रम साडी यश खोडके सुरेश रतावा आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये बीपी शुगर श्वसन रोग इसीजी हृदयरोग बाल बालरोग मेंदू रोग किडनी रोग नाक कान घसा दंतचिकित्सा अस्थिरोग मानसोपचार व समुपदेशन व्यसनमुक्ती संदर्भात तपासणी वैद्यकीय सल्ला व औषधोपचार करण्यात आले महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमधील काम करणारा तमाम लाईन स्टाफ मेळावा धुळे येथे होऊन हजारो लाईन स्टाफचे एकीकरण झाले आहे त्यासोबतच कंपनीत कार्यरत दहा सोबत आल्याने लाईन स्टाफच्या प्रश्नांवर चर्चा करून लाईन स्टाफला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ बचाव कृती समितीची स्थापना देखील झाली असून सदर समितीच्या वतीने त्यांच्या त्यांयोचित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी शुक्रवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महावितरणच्या परिमंडळाच्या कार्यालयासमोर द्वारसभा आंदोलन करण्यात आले या दरम्यान महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करताना मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता अमरावती परिमंडळ व समक्ष रूपरेषा येथील सिद्धक्षेत्र वाघामाता संस्थानला राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी गुरुवारी भेट देत वाघामातेची महाआरती केली यासह त्यांनी आई जगदंबेचे चरणी चे नतमस्तक होऊन पूजा अर्चना व आराधना केली भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले डॉक्टर अनिल बोंडे यांच्या सहभागामुळे तरुणाईने उत्साहपूर्ण जल्लोष करत त्यांचे जंगी स्वागत केले पोलीस स्टेशन शेंदूरजना घाट येथील फिर्यादी नामे मोहम्मद इशाक मोहम्मद युनुस वय पन्नास वर्ष राहणार बालासुंदरी मंदिराजवळ शेंदूरजना घाट तालुका वरुड जिल्हा अमरावती यांच्या घरातून अठरा ऑक्टोबरच्या रात्री दरवाजाचे कोंडा तोडून घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख एकूण असा एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरणारा आरोपी महेश गजानन लोणारे वय सत्तावीस वर्ष राहणार जामगाव तालुका नरखेड जिल्हा नागपूर याला वरुड ते धानोडी रोडवरील साईकृपा जवळून अटक करून एकूण एक लाख चाळीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस मुख्या स्मृती मुख्या स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी जवानांना यावेळी मानवंदना देण्यात आली विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन श्री धोटे यांना शुभेच्छा दिल्या नियामक प्राधिकरणाच्या प्रवेश नियंत्रण समिती ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रक्रिया संकेतस्थळाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मुख्य सचिव मनोज सौनिक सचिव विकास रस्तोगी प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे ची अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य कुलगुरू डॉ सुरेश गोसावी प्रकुलगुरु डॉक्टर पराग काळकर अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य कुलसचिव उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे दिनांक वीस ऑक्टोबर रोजी कोळी समाजाच्या विविध मागण्या तसेच जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र विषयावर बैठक संपन्न झाली कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली तसेच महादेव मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील तीनशे पन्नास तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस ऑक्टोबर रोजी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील तीनशे पन्नास तालुक्यामधील पाचशे अकरा ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात पाचशे अकरा केंद्र ग्रामीण भागातील तरुणांना प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार आहे कृषीपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण पीएम विश्वकर्मा योजनेसाठी विकास केंद्र उपयुक्त ठरणार आहेत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये एका वेळेस जास्तीत जास्त दोन जॉब रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल अल्पकालावधी म्हणजेच साधारणतः तीन महिने पूर्ण होऊ शकणारे किमान दोनशे व कमान सहाशे तास प्रशिक्षणाचा कालावधी अभ्यासक्रमाची निवड जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करिता एकूण शंभर उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान तीस टक्के महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल या केंद्रातून दरवर्षी सुमारे पन्नास हजार युवक युवती कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष बोधचिन्हासाठी प्राप्त दोनशे प्रवेशकांमधून अनुराग साळुंखे यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते अनुराग साळुंखे यांना पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणीस ऑक्टोबर रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली यंदा चौदा पूर्णांक शून्य सात लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा सा अंदाज आहे यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्क्यांनी कमी झाले आहे निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्याचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री दिलीप पडसे पाटील आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते साखर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी सादरीकरण केले जुन्या वादातून दोन गटात राडा झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे धक्कादायक म्हणजे एक गट मंदिरात आरती करून परत येत असताना दुसऱ्या गटाने दगड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात महिला देखील जखमी झाल्या आहेत जुन्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुजे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की ड्रग्ज या विषयावर कोणाचे समर्थन असण्याचे कारण नाही या याच्या जा खोलात जाऊन चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसात तब्बल सोळा हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे यामध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार रुपये क्विंटल एक विक्रमी भाव मिळाला आहे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामध्ये दोन दिवसांपासून ही आवक हजारांच्यावर जाऊन पोहोचली आहे भविष्यात सोयाबीनची आवक वाढल्यास यापेक्षाही जास्त शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणार असल्याचे बोलले जात आहे ड्रग्ज प्रकरणात स्टेट गव्हर्नमेंट आणि होम डिपार्टमेंटने यावर कारवाई केली आहे ड्रग्ज कारखान्यावरती कारवाई झालेली आहे मला वाटते की अशीच कारवाई व्हायला पाहिजे मुंबई पुणे नाशिक या शहरामध्ये याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे जेव्हा मी ला कार्यरत होतो त्यावेळेस ही मोठ्या प्रमाणात या कारखान्यांवरती कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अकोला येथे दिली अनेक वर्षांपासून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांना घेऊन आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनांच्या वतीने खंबीरपणे लढा दिला जात आहे गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारीप्रमाणे दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करण्यात यावे जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी यांना लागू असलेली वेतन श्रेणी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतीने दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे या निमित्ताने इरविन हॉस्पिटल ते खापरडेबागीच्या लगत विदर्भाचा राजा गणपती स्थापन केली जाते त्या मैदानावर सीटूच्या वतीने संघर्ष मेळाव्याचे शनिवारी भाव आयोग करण्यात आले याप्रसंगी सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालय कौंड्यपूर मार्फत दिनांक वीस ऑक्टोबर रोजी नवदुर्गा माता मंडळ कौंड्यपूर येथे आयुष्यमान आरोग्य कार्ड काढणे कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री धायगुडी यांनी स्वतः भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व आयुष्यमान कार्डबद्दल माहिती व फायदे पटवून दिले यावेळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी श्री निवल व विस्तार अधिकारी कांबळे यांचीसुद्धा विशेष उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्ड वाटप सुद्धा करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी कर्मचारी नवदुर्गा माता मंडळाचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर हे होते आजचे सुपरफास्ट ट्वेंटी महाराष्ट्रातील अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरसीएन न्यूज नमस्कार नमस्कार